आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. न्यायालयासमोर सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्ष लक्षात घेता शेखर कीर्तिकर हे जिवंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे न्यायालय जयदेवची जामिनावर सुटका करत आहे. कोर्ट पोलिसांना या प्रकरणात आणि सखोल चौकशीचे आदेश देत आहे. द कोर्ट इज अर्जंट फॉर द डे. प्रताप थैंक यू. चला आता बाकीच बाहेर जाऊन बोलूया. चला आनंद झाला असेल ना तुला भाऊ सुटल्याच. पण तो तात्पुरता जामिनावर सुटला कायमस्वरूपी नाही. मी त्याला असंच सुटू देणार नाही अंबिका. जोवर त्याला जन्मठेपेची शिक्षा होत नाही तोवर मी गप्प बसणार नाही. तुझ्यामुळं आणि तुझ्या त्या भावामुळं आज माझा नवरा इथं जेलमध्ये सडतोय. तुझ्या भावाला तिथंच होतो लक्षात ठेवायचं. कस आहे खोटं बोलणं लई सोपं असतंय पण ते सिद्ध करणं लई कठीण. तुम्ही किती बी रेटून खोटं बोला पण जिंकणार नेहमी सत्यच. आता मी आभी बघतो तुमचा नवरा जेलमध्ये गेल्यानंतर अण्णा दादा त्याला सोबतीला जातोय का मग तुमचा लाडका भाऊ. विद्या मॅडम नाही तुमचं लय आभार. बघा जयदेव अहो आता आभार कसले मानताय. मी फक्त सत्य परिस्थिती कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला इतकंच. तसं नाही हो विद्या मॅडम. गेल्या काही दिवसात लय काय काय घडून गेलंय. अमृतचं लगीन शेखरवर झालेला हल्ला आणि मला जेलमध्ये राहण्याची शिक्षा. तुम्हाला सांगतो विद्या मॅडम जेलमध्ये राहून आल्यानंतर असं वाटायला लागलं की एवढी वर्ष आपण एका वेगळ्याच जगात राहत होतो आणि तिकडचं जग वेगळं आहे. जिथं उद्याचं काय आजचं पण काय भरोसा नाही. कधी काय होईल काय सांगता येत नाही बघ. पण मला माहितीये तुम्ही हे सगळं का केलं ते. का अंबिकाचा संसार वाचवण्यासाठी राघवला वाचवण्यासाठीच तुम्ही हा आरोप स्वतःवर घेतलात ना. वैविध्य मॅडम पण आता मला लय हलकं हलकं वाटायला लागलं बघा. कारण मला आता हे कळलं की राघव पण माझ्यासारखाच निर्दोष आहे. खरंच मनावरचं लय मोठं ओझ हलकं झालं माझं. असेल नाही तुमच्या मनावरचं ओझ हलकं झालं असेल पण तुम्ही हा विचार केलात का जयदेव की एवढा मोठा निर्णय घेतल्यावर आपल्या आजूबाजूच्या लोकांचं काय होईल. ते शेखरच्या खुनाचा आरोप तुम्ही स्वतःवर घेतला पण समजा शेखरचा खरंच खून झाला असता तर तुम्हाला तर शिक्षा झालीच असती पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी सुद्धा ती किती मोठी शिक्षा असती हे कळतंय का तुम्हाला. म्हणजे राघव अंबिका मामा मामी आजी सगळेच जण तुमची किती काळजी करतात तुमच्यावर केवढं प्रेम करतात. तुम्ही
निदान त्यांचा तरी विचार करायला हवा होता. विद्या मॅडम, ते माझ असो, मला उशीर होतोय, मी निघते. नमस्कार. नमस्कार. अरे जया, काय गो? ये वारेवर काय तुझं? मला सांगायचं, माझ्या बहिणीला त्रास देऊ नको आणि स्वतःच असा त्रास करून घ्यायचं होय, ही कुठली रीत? अरे रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलंय ना. बर चल आता. कुठं? कुठं म्हणजे काय? घरी मातोश्री नाना वाड बघायला चल. नाही नको, मी आज जातो घरला. अण्णा दादा, चल की घरला. पण जया, तुला पण जरा बरं वाटेल आणि ह्याच निघ. अरे मामा, अजून पाच पडतून कुठं झाले? आणि तुला तर माहितीच आहे, जोवर पाच पडतून होत नाही तोवर पोरीच्या सासरचं पाणी पण प्यायचं नसते. काय तुझे प्रेमा पुढं समज माप असत बघ. बघ अंबुला राघवला बरं वाटेल, त्यांच्यासाठी तरी जा. ए अण्णा दादा, आता चल की घरला, एवढं काय भाव खायला लागलेस? बरं बाई, तुला नाही म्हणणं मला या जन्मात जमणार आहे काय? चल, तुझा भाव आहे म्हणून भाव खाते. चल. मॅडम. हो मॅडम, चला इथून. गेट लॉस्ट. सॉरी मॅडम, मी भरपूर प्रयत्न केले पण आयत्या वेळी. आयत्या वेळी काय? आपण ही केस जिंकणारच, मला अमुक वर्षांचा अनुभव, हे सगळं सांगून भरमसाट फी घेतली तेव्हा सॉरी नाही फील केलं. आणि तो वर तोंड करून मला सॉरी म्हणता लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? तुम्हाला जायला सांगितलंय ना, निघा इथून. माझं थोडं ऐकून तरी घ्या. मला एक शब्दही ऐकायचा नाही, मी सांगितलं ना निघा म्हणून. मी जातच आहे, पण थोडा विचार करा मॅडम. शेखर कीर्तिकर अजून जिवंत आहे हे डिफेन्स लॉयरनं कोर्टात सिद्ध नाही केलं तर त्या जयदेवला शिक्षेपासून कोणीही वाचवू शकत नाही. बासा, तुमचे हे काही सल्ले आहेत ना ते तुमच्याकडेच ठेवा, मला नाही करत ते. आता जे काही करायचं ते माझं मीच करेन. यू आर जस्ट गुड फॉर नथिंग, कळतंय तुम्हाला? खोपले साथ तुम्ही, खोपले. आधी माझ्या नवऱ्याला सोडवू शकला नाही आणि आता माझ्या भावाच्या खुनाला अडकवू शकला नाही तुम्ही. निघा इथून, निघा.